जय जिनेंद्र। पूर्णार्घ जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 61 2 पिंडस्थ ध्यान। पिंडस्थ ध्यानाचे सामान्य लक्षण पूर्वी सांगितलेलेच आहे। या ध्यानात 5 धारणा असतात, 1 पार्थिवी, 2 आग्नेयी, 3 मारुती, 4 वारुणी व 5 तात्विकी। 1 पार्थिवी धारणा। सर्वप्रथम ध्यान करणाऱ्या जीवाने पुढील प्रमाणे चिंतन करावे। 1 राजू प्रमाण मध्य लोकासमान निशब्द निस्तरंग कल्लोल रहित आणि कापूर अथवा बर्फ किंवा दूध यासारखा क्षीर समुद्र आहे असे ध्यान करावे। नंतर त्याच्या मध्यभागी सुंदर आणि अमित दीप्तीने शोभायमान तापवलेल्या सुवर्णाप्रमाणे शोभा असलेल्या 1000 पाकळ्यांच्या कमळाचे चिंतवन करावे। त्या कमलाला केशराच्या पंक्तींनी शोभायमान चित्तरूपी भ्रमराला रंजायमान करणारे 1,00,000 योजन आकाराचे ते कमळ चिंतावे। त्यानंतर त्या कमलाच्या मध्यभागी स्फुरायमान पिवळ्या रंगाच्या प्रभेने युक्त सुवर्णाचलासारखी 1 कर्णिका आहे असे ध्यान करावे। त्या कर्णिकेमध्ये शरद ऋतूतील चंद्रमा समान श्वेतवर्णाचे उंच सिंहासन आहे असे चिंतवन करावे। त्या सिंहासनावर स्वतःच सुखपूर्वक आसीन शांत जितेंद्रिय आणि रागद्वेषविरहित चिंतवन करावे। हे पार्थिवी धारणेचे स्वरूप आहे। 2 आग्नेयी धारणा। पार्थिवी धारणेनंतर निश्चल अभ्यासाने आपल्या नाभीमंडलामध्ये 16 पाकळ्यांचे कमल चिंतावे। त्या कमळाचा महामंत्र चिंतवन करावा। कमलाच्या 16 पाकळ्यांवर अनुक्रमे अ आ ई ऊ रु 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 द्रु ए ऐ ओ औ अम अहा या 16 अक्षरांचे ध्यान करावे। त्या कमळाच्या कर्णिकेवर अर्हम या महामंत्रास अत्यंत दैदीप्यमान चिंतन करावे। नंतर महामंत्राच्या रकारामधून मंद मंद धूमशिखा निघत आहेत असे चिंतन करावे। यांनी आपल्या हृदयस्थ 8 पाकळ्यांचे कमल जे अधोमुखी कृष्णवर्ण व ज्यावर ज्ञानावर्णादी 8 कर्म आहेत रम मधून निघणाऱ्या अग्निज्वालांनी जळत आहे असे चिंतवन करावे। ते कमळ जळून गेल्यानंतर शरीराच्या बाहेर त्रिकोण अग्नी आहे तो र बीजाक्षराने व्याप्त आहे, स्वस्तिक चिन्हाने युक्त आहे, सुवर्णवर्ण आहे असे चिंतवन करावे। या भयंकर अग्नीने संपूर्ण शरीर भस्म झाल्यामुळे अग्नी आपोआप शांत झाला असे चिंतवन करावे। असे अग्नी धारणेचे स्वरूप आहे। 3 मारुती धारणा। नंतर महाबलवान व महावेगवान वायुमंडल जे वायुमंडल देवांच्या सेनेला चलायमान करणारे आहे, मेरू पर्वताला कंपायमान करणारे आहे, मेघाच्या समूहाला अस्ताव्यस्त करणारे आहे, समुद्रामध्ये क्षोभ निर्माण करणारे आहे असे चिंतावे। त्या वायुमंडलाने पूर्वी अर्थात अग्नेयी धारणेत शरीराधिकांचे झालेले भस्म ताबडतोब नष्ट केले असे चिंतन करावे व वायू स्थिर झाला असे ध्यान करावे। तत्वानुशासन ग्रंथामध्ये पुढील प्रमाणे स्वरूप आहे। अर्हम मंत्राच्या अ अक्षराला पूरक पवनाद्वारे पुरित आणि कुंभित करून रेफ अर्थात रकार अग्निने कर्मचक्रास आपल्या शरीरासह भस्म करून नंतर भस्मास आपोआप विरेचित करावे। 4 वारुणी धारणा। त्यानंतर इंद्रधनुष्य वीज गर्जनादी चमत्कारासहित मेघांच्या समूहाने भरलेल्या आकाशाचे ध्यान करावे। मोत्याप्रमाणे मोठमोठ्या बिंदूंचा निरंतर वर्षाव होत आहे असे चिंतन करावे। नंतर अर्धचंद्राकार
मनोहर अमृतमय जलप्रवाहाने पूर्ण भरलेल्या आकाशरूप वरुण मंडल चिंतवन करावे. पूर्वीचे शरीराधिकांचे भस्म प्रक्षालित झाले आहे असे चिंतवन करावे. तत्वानुशासन ग्रंथामध्ये श्लोक 185 स्वरूप असे वर्णन केले आहे की ब्रह्म मंत्राचे आकाशात असे ध्यान करावे की त्यामुळे आत्म्यामध्ये अमृत वाहू लागले आहे आणि त्या अमृताने अन्य शरीराचे निर्माण होऊन ते अमृतमय व उज्ज्वल बनत आहे. 5. तात्विकी किंवा तत्ववती धारणा. वारुणी धारणेनंतर ध्यानी पुरुषाने स्वतःला सर्वज्ञान समान सप्तधातुरहित पूर्णचंद्रासारखी प्रभा असणारा सिंहासनावर विराजमान दिव्य अतिशयांनी युक्त कल्याणिकांनी सहित देवांनी पूजित आणि कर्मरूपी कलंकाने रहित समजावे. नंतर आपल्या शरीरामध्ये स्थित आत्म्याला 8 कर्मांनी रहित अत्यंत निर्मल पुरुषाकार चिंतवन करावे. धारणांचे फल याप्रमाणे पिंडस्थ ध्यानामध्ये ज्याचा निश्चल अभ्यास झाला आहे तो मुनी अन्य प्रकारे साध्य होऊ शकत नाही अशा मोक्ष सुखाला शीघ्र प्राप्त होतो. तेव्हा अष्टकर्म जळून जातात हे चैतन्य परिणामांचे सामर्थ्य आहे. 3. रूपस्थ ध्यान. ध्यानी पुरुषाने समसरण स्थित जिनेंद्राचे चिंतन करावे. समसरण कसे असते याचे थोडक्यात स्वरूप पहा. प्रथम चारी दिशांना 4 मानस्तंभ त्यांच्या भोवती सरोवरे आहेत. नंतर निर्मल जलाच्या खाई, नंतर पुष्पवाटिका, त्याच्या पुढे पहिले कोट, नंतर नाट्यशाला, दुसरे उपवन, वेदिका, नंतर ध्वजपंक्ती, नंतर दुसरे कोट, नंतर वेदिका सहित कल्पवृक्षांचे उपवन, नंतर स्तूप आणि गृहपंक्ती, नंतर स्फटिक मण्यांचे तिसरे कोट, त्यात मनुष्य देव इत्यादी 12 सभा, नंतर पीठिका आणि पीठिकेच्या अग्रभागावर स्वयंभू भगवान विराजमान असतात अशा अरहंत भगवंतांचे चिंतन करावे. या व अशा प्रकारच्या अष्ट प्रातिहार्यादिकांचे चिंतवन करणे रूपस्थ ध्यान आहे. 4. रूपातीत धर्मध्यान. हे धर्मध्यान अत्यंत महत्वाचे आहे, त्यामुळे विस्तारपूर्वक वर्णन करावयाचे आहे. सामान्य रूपाने कथन स्वामी कार्तिकेयानुप्रेक्षेमध्ये उत्तम आहे. रूपस्थ ध्यानामध्ये ज्याचे चित्त स्थिर झालेले आहे आणि ज्याचा विभ्रम नष्ट झाला आहे असा ध्यानी अमूर्त अजन्मा आणि इंद्रियांना अगोचर परमात्म्याचे ध्यान आरंभ करतो. या ध्यानामध्ये प्रथम आपल्या गुणांचा विचार करावा, नंतर सिद्धांच्या सुद्धा गुणांचा विचार करावा, नंतर आपला आत्मा आपल्याशिवाय इतर व मुक्तात्मा यांच्यामधील गुणकृत भेद दूर करावेत, नंतर परमात्म्याच्या स्वभावाबरोबर एक रूपाने भावित आपल्या आत्म्याला परमात्म्याच्या गुणांनी पूर्ण करून परमात्म्यामध्ये मिळवावे. जो ध्यानी प्रमाण आणि नयामध्ये आपल्या आत्मतत्वाला जाणतो तो योगी निश्चितपणे परमात्म्याला जाणतो. समस्त अवयवांनी पूर्ण आणि समस्त लक्षणांनी लक्षित तथा निर्मल दर्पणामधील प्रतिबिंबासमान परमात्म्याचे चिंतवन करावे. निरंतर अभ्यासाने परमात्मा जाणल्यानंतर असे चिंतन करावे की तो परमात्मा मीच सर्वज्ञ आहे, सर्व व्यापक आहे, सिद्ध आहे, साध्य आहे आणि संसाराने रहित आहे. असे चिंतन केल्यामुळे ध्याता आणि ध्यान भेद रहित चिन्मात्र स्फुरायमान होतो. त्यावेळी ध्यानी मुनी पृथकपणा दूर सारून परमात्म्याशी असे ऐक्य साधतो की ज्यामुळे भेद आहे याचे भान देखील राहत नाही. सारांश: ज्यामध्ये ध्यान धारणा ध्याता
ध्येय कशाचाच विकल्प राहत नाही, तेच ध्यान श्रेष्ठ आहे, अशा प्रकारे सामान्यपणे वर्णन आहे। हे ध्यान होण्या अगोदर रूपस्थ ध्यानापर्यंत सर्व ध्यानांचा अभ्यास साधकांचा झालेला असतो, त्यामुळे चिंतनामध्ये परिपक्वता येते।